नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या जबरदस्त मराठी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये शनिवारवाड्याचा भयानक इतिहास पाहणार आहोत। तर मित्रांनो, तुम्हाला अनेक जणांना माहीत नसेल की आजही शनिवारवाड्यातून आवाज येतो, काका मला वाचवा। हा आवाज म्हणजे नारायणराव पेशवे यांचा। पुण्यातील शनिवारवाडा खूप प्रसिद्ध आहे, परंतु काय आपल्याला माहीत आहे की बाजीरावांच्या या महालात एका राजकुमाराची आत्मा भटकत असते। जवळपासच्या लोकांना त्यांच्या ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज ऐकतो। शनिवारवाडा आपल्या या भूताटकी प्रकरणामुळे खूप दिवसापासून आणि खूप महिने आणि खूप वर्षापासून प्रसिद्ध आहे। या महालाचा पाया 1730 साली शनिवारी ठेवण्यात आला असून त्या काळात 16,110 रुपये लागत आले होते। या महालात 1,000 हून अधिक लोक राहू शकत होते। 22 जानेवारी 1732 ला गृहप्रवेश करण्यात आला। नंतर यात एक काळे पान जुळले। या महालात 30 ऑगस्ट 1773 ला रात्री 16 वर्षाचे नारायणराव, जे मराठा साम्राज्याचे 5वे पेशवा बनले होते, त्यांची कट रचून हत्या केली गेली। जेव्हा खाटी किल्ल्यात शिरले तेव्हा नारायणराव यांना धोक्याची चाहूल लागली आणि ते आपल्या खोलीतून पळाले। नारायणराव पूर्ण महालात काका मला वाचवा, काका मला वाचवा असे ओरडत होते, परंतु त्यांना वाचवण्यासाठी कोणीही पुढे आलं नाही। नारायणरावांच्या हत्येचा कट काकांनीच रचला होता असे काही लोक म्हणायचे। नारायणराव यांची आत्मा आजही या किल्ल्यात भटकत असते आणि त्यांचे शेवटचे शब्द काका मला वाचवा हेही लोकांना ऐकू येतात। अंधारात हे महाल अजूनच भीतीदायक वाटतं। महालाच्या भिंतीवर रामायण आणि महाभारत काळातील दृश्य बनलेले आहेत। या महालाच्या पहिल्या मजल्यावर 17-18 शताब्दीच्या दरम्यानच्या काही वस्तू आणि मूर्त्या ठेवलेल्या आहेत। या महालाचा एक मोठा भाग 1824 मध्ये जळाला होता। शनिवारवाड्यात 5 दारं आहेत, जे दिल्ली दरवाजा, मस्तानी दरवाजा, खिडकी दरवाजा, नारायण दरवाजा आणि गणेश दरवाजा नावाने ओळखले जातात। तर मित्रांनो, आता आपण नारायणराव पेशवे यांच्याबद्दल थोडी माहिती बघूया। डिसेंबर 1772 मध्ये माधवरावांचे धाकटे बंधू नारायणराव हे पेशवे झाले, मात्र राघोबादादांच्या गाद्यांनी त्यांचा खून केला, गारद्यांनी त्यांचा खून केला आणि 1773 मध्ये राघोबादादा स्वतःच पेशवे झाले। नारायणरावांच्या मृत्यूची चौकशी करून न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांनी नारायणरावांच्या खुनाचा ठपका राघोबादादावर ठेवला। राघोबादादांनी निमूटपणे पेशवेपदाचा राजीनामा देऊन नारायणरावांचा पुत्र माधवराव दुसरा म्हणजेच सवाई माधवराव यास गादीवर बसवले। 1796 पर्यंत त्यांनी गादी चालवली। सवाई माधवरावांच्या काळात मराठ्यांनी परत दिल्लीवर जरब बसवली। खुद्द महादजी शिंदे दिल्लीत तळ ठोकून राहिले। बादशहाने त्यांना वजीर म्हणून नेमणूक करण्याचा प्रस्ताव दिला, पण अतिशय नम्रपणे महादजी शिंदे यांनी त्याला नकार देऊन ते वस्त्रे पुण्यास पाठवून पेशव्यांना वजीर नेमले। दिल्लीच्या नाड्या पुन्हा पुण्याच्या हातात आल्या याचेच हे पुरावे होते। इथे मराठ्यांनी इंग्रजांची 2-3 राजकीय लष्करी आक्रमणे परतून लावली। यामुळे जप तक नाना तप तक पुन्हा असे भारतभर म्हटले जाऊ लागले। पंची हत्या ही वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी झाली होती। मराठ्यांच्या इतिहासात पेशवे पद पूर्वीपासून असले तरी ते प्रत्यक्ष राज्यकारभार करत नव्हते। त्या पदास प्रथम सत्तेच्या केंद्रस्थानी आणले ते बाळाजी विश्वनाथ भट याने। तो मूळचा श्रीवर्धनचा, औरंगजेबाच्या कैदेतून परत आलेल्या शाहूला त्याने मदतीचा हात दिला। त्यामुळे छत्रपती शाहूंनी त्यांच्या मृत्यूनंतर बऱ्याच जणांचा विरोध टावलत त्यांचा मुलगा बाजीराव यास पेशवेपद दिले। पहिला बाजीराव हा अतिशय पराक्रम निघाला। येथून ते पद वंश परंपरागत बनले। बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचा दुसरा मुलगा चिमाजी अप्पा हे सदैव बाजीरावासोबत राहिले। त्यांना एक मुलगा झाला, ते सदाशिवराव भाऊ। बाजीराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा नानासाहेब हे पेशवे बनले। नानासाहेबास 3 मुले झाली, विश्वासराव, माधवराव आणि नारायणराव। पानिपतच्या 3र्या युद्धात मराठ्यांची मोठी हानी झाली। स्वतः सदाशिवराव भाऊ व विश्वासराव हे लढाईत मारले गेले।
या धक्क्यानंतर कालांतराने नानासाहेब पेशवे दगावले। यावेळी अशी परिस्थिती होती, नानासाहेब पेशवे यांचे वरिष्ठ पुत्र विश्वासराव जिवंत नव्हते, सर्वात वरिष्ठ होते ते रघुनाथराव, बाजीरावांचा थोरला मुलगा। पण पेशवेपद वरिष्ठता न बघता वंश परंपरावगत ठेवत ते नानासाहेबांचे दुसरे पुत्र माधवराव याकडे आले। माधवराव पेशव्यांचाही 27 वर्षाचा आयुष्य जगून विना संतान मृत्यू झाला। यानंतरही पेशवेपद त्यांच्या भावाला नारायणरावला दिले गेले। पेशवेपदापासून दोनदा डावललेले जात पोरस सवदा तरुणांना पेशवेपद दिल्याने रघुनाथराव नाराज झाले। त्यांना ईर्षेला इतर काही मंडळींनीही खतपाणी घातले, यामुळे रघुनाथराव काहीसे लहरी वागत। माधवराव पेशवे यांच्या काळापासूनच त्यांचे काका असणारे रघुनाथराव यांचे पेशवेपदासाठी प्रयत्न चालू होते। अखेर आपल्या हयातीचे माधवराव पेशवे यांनी रघुनाथरावांना शनिवारवाड्यात बदामी महारात गजत ठेवले होते। माधवराव पेशवे यांच्या मृत्यूने त्यांची सत्ता लालसा वाढली व नारायणराव पेशव्यांच्या विरोधात त्यांनी बंड करण्याचे ठरवले। शनिवारवाड्याची सुरक्षा रक्षक गार्द्यांना फितवून त्यांनी नारायणराव पेशव्यांना कैद करण्याचा कट आखला। याचा काहीसा संदेश जरी पेशव्याकडील मंडळींना असला तरी गार्दी खुद्द पेशव्याविरोधात काही अगळी करण्याची शक्यता इतकी तीव्र वाटली नाही, कारण इब्राहिम गार्दीने पानिपतावर पेशव्यांकडून लढत अतुल्य पराक्रम गाजवला होता। अखेर अब्दालीने त्याला जिवंत पकडले तरी हालहाल करत मारले, म्हणून त्यानंतर कौतुक म्हणून शनिवारवाड्याची सर्व सुरक्षा माधवराव पेशव्यांनी गार्द्याकडे दिली होती। पण रघुनाथरावांचे पत्नी आनंदीबाई यांनी गार्द्यांना पाठवलेल्या चिठ्ठीतील मजकूर नारायणरावास धराव्याऐवजी नारायणरावास मारावे असा केला। मराठीतील धचा मा करणे ही म्हण याच प्रसंगावरून पडली। गार्द्याने चिठ्ठीनुसार नारायणराव पेशव्यांची हत्या केली। नारायणरावांच्या हत्येनंतर रघुनाथरावाला पेशवेपद मिळाले, पण ते तात्पुरते ठरले। त्यांच्या विरोधात बंड तर झालेच, शिवाय नारायणरावांच्या हत्येनंतर जन्माला आलेल्या मुलालाच पेशवा बनवले गेले। तर मित्रांनो, असा होता आपला आजचा व्हिडिओ। असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।